हाय फ्रेंड्स, स्पेशल डिश मध्ये आज आपण काहीतरी स्पेशल असं करतोय। तर ही जी रेसिपी आहे ती याच्या अगोदर पण शेअर केली गेली आहे, पण त्यावेळेस माझे जे सबस्क्रायबर्स होते ते थोडेसे कमी होते आणि आता सबस्क्रायबर्स नक्कीच वाढलेले आहेत। तर त्यांच्यासाठी ही रेसिपी मी परत तुमच्याबरोबर शेअर करते। रेसिपीचं नाव आहे खानदेशी डुबुक वडा। चला तर ऐकतानाच इतका इंटरेस्टिंग असा हा वाटतोय, तर खाताना कसा वाटेल करताना कसा वाटेल हे आपण पाहूयात। कढई थोडीशी आपली हलकी अशी गरम झालेली, तेल टाकून घेऊयात आणि तेलामध्ये आपण अगोदर कांदा नंतर टोमॅटो आणि खोबरं हे इन्ग्रेडियंट भाजून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर इथं मी कांदा टाकून घेते। तर साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आणि हा जो कांदा आहे तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर खानदेशामध्ये ही जी रेसिपी आहे किंवा हा जो डुबुक वडा आहे तो मोस्टली केलाच जातो प्रत्येक घरामध्ये आणि तिथली ही विशेषता आहे। जे नॉनव्हेज खातात मग एखादा वार आला तर ते खाणं टाळलं जातं, तर अशा वेळेस ही जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट अशी आहे। म्हणजे मटणाला पूर्णपणे आपण कसं म्हणतो तोडीस तोड अशी ही रेसिपी आहे। ज्या पद्धतीनं आपण मटणाची ग्रेव्ही किंवा चिकनची ग्रेव्ही करतो सेम तशाच पद्धतीची ग्रेव्ही, फक्त त्याच्यामध्ये डुबुक वडा सोडला जातो। तर इथं कांदा जो आहे आपला छान असा तळला गेलेला आहे, भाजला गेलेला आहे, तेल टाकल्यामुळे ती पटकन प्रोसेस होते। याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे टोमॅटो। तर दोन कांदे घेतलेले, तर दोन कांद्यासाठी आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून टोमॅटो पटकन मऊसर होतो। आपला टोमॅटो जो आहे तो हलका असा मऊसर झालेला आहे। याच्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेणार आहोत। तर इथं मी ओलं खोबरं वापरते किंवा ओला नारळ वापरते, याच्याऐवजी तुम्ही सुक्कं खोबरंसुद्धा वापरू शकता, पण ओल्या नारळानं टेस्ट छान येते। आणि आणखीन एक गोष्ट, इथं तुम्ही कांदा टोमॅटो खोबरं हे जे पदार्थ आहेत किंवा हे जे जिन्नस आहेत ते सेपरेटलीसुद्धा भाजू शकता, पण वेळ वाचावा झटपट व्हावं याच्यासाठी इथं मी एकत्रितरित्या भाजून घेते। तर इथं आपले जे जिन्नस आहेत ते भाजून तयार झालेले आहेत, हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर याच्यामध्येच आपण काही खडे मसाले टाकणार आहोत, ज्याच्यामध्ये दालचिनी, तीन साध्या विलायच्या घेतलेल्या आहेत, चार ते पाच लवंगा आणि चार ते पाच काळ्या मिऱ्या। इथे माझ्याकडे मसाला विलायची सध्या अवेलेबल नव्हती तर मी ती टाकलेली नाही आहे, जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही आवर्जून टाकून घ्या। छान अशी याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। जर आवश्यकता वाटली तर याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा वापरायचं आहे। तर आता वाटण केल्यानंतर कढईमध्ये आपण परत एकदा तेल टाकून घ्यायचं आहे आणि या भाजीला थोडंसं जास्त तेल वापरतात, तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। तेल आपण हलकं असं गरम होऊ देऊयात। तेलामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथं दोन तमालपत्र चिरून टाकलेले आहेत। जिरं फुललेले आणि तमालपत्राचा जो फ्लेवर आहे तो छान असा तेलामध्ये उतरला की आपण जे वाटण तयार केलं ते टाकून घेऊयात। होता येईल तेवढे एकदम बारीकसर असं हे वाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी ग्रेव्ही किंवा आपला जो रस्सा आहे तो छान एकजीव असा दिसतो। आता या वाटणामध्ये आपण आलं लसूण टाकलेलं नव्हतं, त्याच्यामुळे इथे साधारण दोन चमचा भरून आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट, आलं लसणाचा जो कच्चेपणा आहे तो सुद्धा आपण दूर करून घेऊयात। तर इथे आता आल्या लसणाचा जो कच्चेपणा आहे तो दूर झालेला आहे। आता आपण मसाले टाकून घेऊयात। अर्धा चमचा हळद, एक चमचाभरून बेडगी मिरची पावडर, गरम मसाला इथं साधारण एक ते दीड चमचा घेतलेला आहे, तर निम्मा आत्ता टाकते आणि निम्मा वरनं टाकणार आहे। गरजेनुसार काळं तिखट, तुम्हाला कितपत भाजी तिखट करायची त्याच्यानुसार हा घरगुती काळा मसाला वापरलेला आहे। आता हे मसाले जे आहेत ते सुद्धा आपण या तेलामध्ये छान असे परतून घेऊयात। आता या फोडणीमध्येच आपण कोथिंबीर एकदम बारीकसर अशी चिरून टाकणार आहोत। तुम्ही चाकूनी चिरून घेतली तरीही चालेल, पण मला कात्रीनी सवय आणि ही किचनमधलीच कात्री आहे जी आम्ही किचनच्या कामासाठी वापरतो, कात्रीनं एकदम छान आणि बारीकसर अशी चिरली जाते।
इथे आपला जो मसाला आहे तो तुम्ही बघू शकता छान असा तयार झालेला आहे. अगदी सुगंध सुद्धा मस्त सुटलेला आहे आणि चुलीवरती तयार होतोय म्हटल्यावर तर विचारायलाच नको की त्याची चव कशी असणार आहे. तर इथं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बारीक केलं तेच भांडं विसळून याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. आता याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला कशी ठेवायची त्याच्यानुसार आपण पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून झालेलं आहे आणि आता मी आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ टाकून घेते. तर आमटी आपली उकळतीये, त्याला उकळी फुटतीये, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात. इथं मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे जे बेसन पीठ आहे ते अगोदरच स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ आपण रश्यात सुद्धा टाकलेलं आहे, त्याचबरोबर टोमॅटो जेव्हा आपण भाजत होतो त्यावेळेस सुद्धा टाकलेलं आहे. पाणी टाकून घेते आणि याचा आपल्याला एक छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. या मिश्रणात तुम्ही हळद टाकली तरीही चालेल, पण मी नाही टाकलेली आहे. हळद, ओवा, जिरी, म्हणजे भज्यासाठी आपण ज्या पद्धतीचं इन्ग्रेडियंट वापरतो तसं वापरलं तरीही चालेल, पण मेन जो डुबुक वडा आहे त्याच्यामध्ये शक्यतो नाही टाकत, आवडीनं टाकलं तर चालतंय. आणि आपण हे जे पीठ आहे ते थोडंसं असं सैलसर ठेवायचं आहे. तर इथं बघा हे अशा पद्धतीचं तयार झालं आहे. इथं बघा उकळी यायला सुरुवात व्हायला लागलेली आहे, आणखीन उकळलं गेलेलं नाही. डुबुक वडा करत असताना जोपर्यंत आपल्या आमटीला किंवा रश्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपले वडे त्याच्यात सोडायचे नाही, नाहीतर आपले डुबुक वड्याची आमटी होणार नाही, तर ती बेसन तयार होईल. उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण अशा पद्धतीनं वडे सोडून घ्यायचेत. काही काही जण आहेत ते असेच म्हणजे एकाच जागी हे बॅटर धरून ठेवतात आणि मग भज्यासारखा शेप देतात. तर काही काही जण जे आहेत ते हे जे बॅटर आहे ते असं सोडून असं ओढतात, जेणेकरून कोंबडीचा जो लेग पीस आहे तशा पद्धतीचा त्याला शेप येतो. शेवटी तुमची इच्छा, याला तुम्हाला शाकाहारी ठेवायचं आहे की मांसाहारी लुक द्यायचं आहे. जेव्हा आपण वडे सोडतो त्यावेळेस त्याला हलवायची आवश्यकता नाही, जेव्हा तो वडा शिजतो त्यावेळेस आपोआप वरती येतो. तर इथं बघा आपले जे वडे आहेत ते असे वरती यायला लागलेले आहेत. बाहेर चुलीवर काम करण्याचा किंवा स्वयंपाक करण्याचा फायदा, माझी कोथिंबीर संपलेलीच होती आणि नेमक्याच एक मावशी आल्या कोथिंबीर घेऊन, म्हटलं चला फ्रेश अशी कोथिंबीर आपल्याला पण वापरायला होईल. आणि त्याने नुकती शेतात डायरेक्ट आपण कसं म्हणतो पेंड्या बांधून आणलेल्या होत्या. याची कन्सिस्टन्सी किंवा याची जी ग्रेव्ही आहे ती तुम्ही बघू शकता, छान मस्त दिसते की बघताच खावी अशी वाटणारी. तयार झालेल्या या भाजीवरती आता आपण टाकणार आहोत मस्त फ्रेश एकदम आत्ताच शेतातनं तोडलेली हिरवीगार अशी कोथिंबीर. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की कशी झाली ती. ते कारण की जेव्हा कधी भाजीला घरात काहीतरी नसतं आणि तेच तेच खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस डुबुक वड्याची ही आमटी छान असा ऑप्शन ठरेल तुमच्यासाठी. सर्वात शेवटी या भाजीचा स्वाद जो आहे तो दुप्पट वाढवण्यासाठी थोडासा गरम मसाला वरनं टाकलेला आहे. एकदा मिक्स करून घेते आणि आता आपण हे सर्व करायला घेऊयात. ही जी भाजी आहे ती तुम्ही चपाती, भाकरी किंवा भात कशाबरोबरही सर्व करू शकता.